विद्यार्थी मित्र हो नमस्कार मागील काही व्याख्यानांच्या माध्यमातून आपण प्रमाणाची मांडणी करत आहोत नकाशा प्रमाणाचे रूपांतर हे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते अंक शब्द प्रमाणात रूपांतर केले जाते शब्द अंक प्रमाणात रूपांतर केले जाते रेषा प्रमाणाचे शब्द आणि अंकप्रमाणात रूपांतर केले जाते किंवा एका मापन पद्धतीचे दुसऱ्या मापन पद्धतीत रूपांतर केले जाते तर आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून ब्रिटिश मापन पद्धतीतील अंक अंकप्रमाणात रूपांतर कशा पद्धतीने केले जाते याची मांडणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे यासाठी एक इंच सात पूर्णांक पंचावन्न मैल या शब्द अंक प्रमाणात रूपांतर करा हे उदाहरण देण्यात आलेले आहे प्रथम दिलेले शब्दप्रमाण आपण लिहून घेऊ हे वाक्य तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे म्हणून एक इंचास सात पूर्णांक पंचावन इंचा पंचावन्न मैल दिलेल्या शब्दप्रमाणाचे अंकप्रमाणात रूपांतर करू म्हणून एक इंच बरोबर सात पूर्णांक पंचावन्न मैल म्हणून एक इंच बरोबर सात पूर्णांक पंचावन्न मैल गुणिले त्रेसष्ट हजार तीनशे साठ इंच कारण एक मैल बरोबर त्रेसष्ट हजार तीनशे साठ इंच या ठिकाणी गुणाकार करत असताना मैलाचे इंचात रूपांतर करायचे आहे म्हणून आपण त्रेसष्ट हजार तीनशे साठने गुणाकार केलेला आहे जर आपल्याला माईलाचे फुटात रूपांतर करायचे असते तर पाच हजार दोनशे ऐंशीने गुणाकार केला असता त्याच पद्धतीने यार्ड आणि अन्य एकके जे आहेत तर त्यांच्या त्यांच्या जी मोज त्यांची जी, मो, जी काही मोजमापाची एकके आहेत तर त्याने त्या ठिकाणी गुणाकार केलेला असता म्हणून एक बरोबर चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे अडुसष्ट इंच हे उत्तर आलेलं आहे म्हणून एक बरोबर एकास चार लाख अठ्याहत्तर हजार तीनशे अडसष्ट ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये अंक प्रमाणात रूपांतर करत असताना आपण ही मोजमापाची एकके लक्षात ठेवली पाहिजेत यामध्ये एक फूट बरोबर बारा इंच एक यार्ड बरोबर तीन फूट एक पर्लांग बरोबर सहाशे साठ फूट एक मैल बरोबर सतराशे साठ फूट एक मैल बरोबर पाच हजार दोनशे ऐंशी फूट एक नॉटिकल मैल बरोबर एक पूर्णांक पंधरा मैल आता याच्यात काही गोष्टी तुम्हाला देखील शोधून काढाव्या लागणार आहेत की एक नॉटिकल मैल बरोबर किती फूट किंवा एक नॉटिकल मैल बरोबर किती यार्ड तर ही जी काही एकके आहेत ही एकके देखील तुम्हाला याच्यातून शोधून काढावी लागणार आहेत आणि ती जर तुम्ही लक्षात ठेवली तरच तुम्हाला या ठिकाणी नकाशा प्रमाणाचे रूपांतर करता येईल आणि पुढे जे काही आपण नकाशाचे लघुकरण बृहदीकरण नकाशाचे क्षेत्रफळ काढा या बाबी शिकणार आहोत तर त्या ठिकाणी याचा फायदा तुम्हाला होणार आहे मी ही काही ॲडिशनल उदाहरणे आपण सोडवण्यासाठी दिलेली आहेत ही सर्व उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीत सोडवून घ्या आणि यापैकी एखादं उदाहरण जे आहे हे उदाहरण जे तुम्हाला आवडेल ते उदाहरण तुम्ही जर्नल जर्नलमध्ये सोडवून घ्या धन्यवाद आपल्या काही शंका असतील किंवा काही भाग समजलेला नसेल तर आपण मला फोन करू शकता किंवा आपण ईमेलद्वारे देखील माझ्याशी संपर्क करू शकता धन्यवाद